अब गाड़ी पार्क करना है तो जरा सोच समझ कर कीजिएगा, क्योंकि इधर उधर गाड़ी पार्क करना पड़ सकता है महंगा। अवैध पार्किंग करने वालों के खिलाफ खिलाड़ी कमिश्नर अमितेश कुमार ने सख्त कार्रवाई के निर्देश दिए हैं। वो बरोबर है, कैरिज वेज क्लियर करण्याची दृष्टिकोनातून टोइंग वॅन्सला पूर्णपणे रीऑर्गनाइज करण्यात आलेली आहे। जे आमच्याकडे 6 2-व्हीलर्सचे आणि 4 4-व्हीलर्सची जे टोइंग वॅन्स आहे, ते टोइंग वॅन्स पूर्णपणे DCP ट्रॅफिक ऑफिसकडे सगळ्यांना एकत्रित संलग्न करण्यात आलेली आहे आणि तिथून मॉनिटरिंग होऊन ठराविक एरियाज आम्ही प्रायोरिटी एरियाज निश्चित केलेली आहे आणि त्या त्या प्रायोरिटी एरियाजवर अत्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई करून ते कॅरेजवेज क्लिअर करण्याची आमची फर्स्ट फेजमध्ये प्रयत्न आहे। उदाहरण जे VIP रोड आहे 0 माईलपासून ते रहाटे कॉलनी चौकपर्यंत, किंवा वेस्ट हायकोर्ट रोडचे परिसर आहे, मेडिकल चौकचे परिसर आहे, CA रोडची परिसर, अशा प्रकारचे काही एरियाज आयडेंटिफाय करून या एरियाजवर मोठ्या प्रमाणात कॅरेजवेज क्लिअर करण्याची दृष्टिकोनातून कारवाई करण्यात आलेली आहे। उदाहरण 1-2 दिवसापूर्वी DCP ट्रॅफिक स्वतः मेडिकल कॉलेज स्क्वेअरला गेले होते आणि त्यांनी तिथून अंदाजन 85 2-व्हीलर्स टो करून घेऊन गेले होते। मेसेज क्लिअर है की आमची जे प्रायोरिटाइज करणार आणि त्या त्या एरियाजवर आम्ही सर्वप्रथम पूर्णपणे अवैध पार्किंग विरुद्ध मोहीम घेऊन ते एरियाज क्लिअर करणार आहे। अशाच प्रकारचे लक्झरी वॅन्स, फॉर एक्झाम्पल लोहा पूलचे परिसरात काही लक्झरी व्हेकल्सचे मुळे वाहतूकची कंजेशन आणि जॅम्स होत आहे, अशा प्रकारचे जे मेजर इश्यूज आहेत त्यांना आता प्राधान्याने आम्ही हाताळत आहे। ट्रक्सचे विरुद्ध जरीपटका परिसर असतील, ऑटोमोटिव्ह चौकचे परिसर असतील, पार्डीचे एरिया असतील आणि वाडीचे एरिया असतील, तिथे ट्रक्स रस्त्यावर पार्क होणार नाही ही पण आमचे प्राधान्याचे विषय आम्ही हाती घेतलेली आहे। अशा प्रकारचे काही विषय वाहतूक ब्रांचकडून करण्यात येत आहे। बरोबर आहे, कॅरेजवेज वाहन चालण्यासाठी आहे, तिथे अवैध पार्किंग किंवा मुख्य रस्त्यावर येऊन हॉकिंग करणे ही आम्ही जे प्रायोरिटाइज एरियाज प्रायोरिटाइज करत आहे तिथे याच्या विरुद्ध मोहीम करून आम्ही ते कॅरेजवेज क्लिअर करणार। ऑटोज विरुद्धची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे, मोठ्या प्रमाणात चलान किंवा डिटेन्शनची कारवाई हे सुरू आहे। आता आपल्याला पुढचे काळात ऑटोजचे मध्ये पण शिस्तीचे प्रमाण नक्कीच दिसेल, यासाठी पोलीस आणि वाहतूक शाखा पूर्णपणे प्रयत्नशील आहे। ही सर्व मोहीममध्ये वाहतूक शाखाचे सोबत स्थानिक पोलीस पण कारवाई करण्याची सूचना देण्यात आलेली आहे आणि मिळून ही कारवाई होत आहे।